आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड शेती उत्पन्न बाजार समिती आयोजित 19व्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु पक्षी प्रदर्शनाचा आज मोठ्या उत्साहात समारोप झाला। गेल्या 5 दिवस या प्रदर्शनाला सुमारे 7 लाख लोकांनी भेट दिली। या प्रदर्शनाच्या तारखेत बदल होऊनही या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे। आज प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी शेळ्या, मेंढी व विविध पक्ष्यांचे प्रदर्शन व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या। विविध प्रकारच्या शेळ्या, मेंढ्या व पक्षी मोठ्या संख्येने या स्पर्धा व प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते। आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये या प्रदर्शनाचे मार्गदर्शक रयत कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील गुंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील व त्यांचे सर्व सहकारी तसेच जिल्हा कृषी प्रशासनाचे विविध विभागाचे तालुका अधिकारी प्रदर्शनाच्या या डायनॅमिक इव्हेंटचे धीरज तिवारी, सचिन पाटील, राजेंद्र हेळकर यांच्या नेटक्या नियोजनामुळे प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडले। या प्रदर्शनाला साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, बेळगाव जिल्ह्यातीलही शेतकरी नागरिकांनी भेट देऊन पाहणी केली। त्याचबरोबर कराड शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे। व्हिडिओ व फोटो सौजन्य स्टार फोटो कराड।